मित्रांनो, जिथं जिथं लोक बरफ दिसतोय तिथं थांबून मस्त मजा घेतात, कुठं फोटो काढतात नाही का? कोण बरफ मारतंय, कोण काय करतंय, असं इकडची मजाच वेगळी हो। तर मित्रांनो, इथं आपण आत्ता काय केलं माहिती का, एंट्री केली आणि इथं एक ढाब्यावर नाश्ता पण केला। नाश्ता म्हणजे एका ढाब्यावर जेवण पण केलं, थोडंसं अंडा फ्राईड राईस खाल्ला, खूप महाग आहे, 200 रुपयाला अंडा फ्राईड राईस आहे यांच्याकडे। तर आणि एक चहा घेतला। तर राजेश इथंच थांबला होता, तर सगळं इथंच थांबलो, आता उरकून पुढच्या दिशेने निघालेलो आहे आपण। मित्रांनो, समोर व्ह्यू किती भारी दिसतोय, तो कॅमेरा बंद करतो आता, कारण काय आलंय बॅटरी आपल्याकडे एकच राहिली एवढी, आता दोन्ही बॅटऱ्या संपल्या, थंडीमुळे बॅटरी फास्ट मध्ये डाऊन होती। जिथं खरदुला टॉपला होतो ना, तिथं 3 टेम्परेचर होतं आणि आता आपण खाली उतरतोय, जवळजवळ मला वाटतं 75% घाट उतरून आलोय। आता इथं 25 टेम्परेचर आहे, एवढं गार लागत होतं ना मित्रांनो की हिशोब नव्हता त्याचा, वारा हात चुळून चुळून नको झालं। धूळ बघितली का, कसली धूळ आहे, आणि हवा तर एवढी आहे ना की अक्षरशः गाडी ढकलते हवा माग, एवढी आहे गाडीच वाय बोलत होती डायरेक्ट। हा घाट उतरला ना की पँगॉंगला जायचा रोड लागतो एक। तर मित्रांनो, हा सरळ जो रोड जातो ना, हा पँगॉंगला जातो आणि आपण ह्या रोडने जाणार आहे इकडच्या ह्यावाल्या, हा जातो हा नुब्रा व्हॅलीमध्ये जातो आणि तिकडचा पँगॉंग जातो। तर मित्रांनो, आता आपण दीक्षितच्या जवळजवळ आलो, दीक्षितीतून 15 किलोमीटर दाखवतो आहे, मागून 17 दाखवत होतं, इथून 15 दाखवत आहे। आणि दीक्षित हे ना पूर्ण म्हणजे ही पूर्ण एक प्रकारे नदी आहे आणि ह्याच्यात फुल पाणी असतं कधी म्हणजे, आणि ही सगळी जे डोंगर आहेत ह्यांची जी वाळू निघते ना मित्रांनो, ती सगळी वाळू ह्या नदीत येऊन पडती आणि अख्खं डोंगर तुम्ही डेझर्ट बघताल ना, तर अख्खं हे सगळी वाळूचे, आपली जशी समुद्राची वाळू असते ना तशी वाळू आहे। आणि हवा एवढी सुटलेली आहे ना की हवा एवढी सुटली की सगळी वाळू उडती उडती उडती, म्हणजे ह्याच्यात जर हेल्मेट नसेल तर त्याचं कामच झालं म्हणायचं। दीक्षित 11 किलोमीटर, आपल्याला दीक्षितला नाही यायचं, आपल्याला पुढं जायचं त्याच्या।
मित्रांनो, डोंगर किती वेगवेगळे दिसतात, अशा सगळ्या चिरा विरा, म्हणजे काय बोलायचं. आणि मित्रांनो, वरती बघितलं का, तो आपण दीक्षितमधला बुद्धांचा जो पुतळा आहे, तो पुतळा वरच्या साईडला आहे बघा, समोरच. आपल्याला तिथं जायचं आहे, पण आपण मला वाटतं तिथं येताना जाऊया, आत्ता नाही जायचं, येताना तिथं थांबूया. कारण की आपल्याला इथं डेझर्ट सफारी पण करायची आणि हे पण करायचं, दोन्ही करायच्यात. हँड ग्लोव्ज काढले, घालायचं, राहून गेलं आता. मध्येच काय, मध्येच मोबाईल, मध्येच गोप्रो, त्यामुळं काय सुचतच नाही. इथूनच कुठून तरी रोड आहे मित्रांनो, तो वरती जायला, म्हणजे त्या मोठ्या स्टॅच्यू पाशी, मोठ्या पुतळ्या पाशी. हा वाला रोड आहे तिथं जाण्यासाठी. ह्या कामाने इथनं सरळ वरती जायचं, पण आपण आता तिथं न जाता आपण भैया यास तुरतुक कितना आहे? तुरतुक कितना आहे फिर भी? 90. उधर क्या है देखने जैसा तुरतुक में? नहीं भाई, इन बॉर्डर है बस. मतलब बॉर्डर है, वहाँ से आइए, पाकिस्तान के एरिया स्टार्ट होता है. अच्छा, वो मतलब तुरतुक को ही लग के बॉर्डर है क्या? हाँ. उधर जाने देता है? हाँ, जाने देगा ना. थैंक यू. इसके लिए राइडर लोग उधर जाते हैं क्या? हाँ, राइडर लोग वही से. हाँ, इसलिए की जाते है. अच्छा. 1971 का जो वार हुआ था ना. हाँ. उसी इलाके में हुआ था. अच्छा, 1971 वाला, 47 और 71 वाला. अच्छा, 47 और 71 वाला उसी इलाके में हो गया था. अच्छा अच्छा अच्छा. वहाँ से आगे क्या है, जो पहले तुरतुक था ना, वो पाकिस्तान का एक पार्ट था. अच्छा, मतलब तुरतुक पाकिस्तान में था पहले, अभी इंडिया में आया है 71 के बाद में. ओके ओके, थैंक यू भैया. मैं महाराष्ट्र से हूँ. चलो, जय महाराष्ट्र. कहाँ से लिए, कहाँ लगाया था इसको? मतलब अंदर निकाल दिया और इधर लगा लिया. इधर लगाने को जगह है कहाँ इधर? लेकिन किधर है वो? गिरेगा नहीं वहां से, कैसे बैठेगा उधर? अच्छा, ओके, थैंक यू भैया. वेणी उडून उडून कसं झालं बघितलं का? म्हणजे कुठं खड्डे झालेत, कुठं चढ झालेत, म्हणजे हे सगळं नॅचरल झालेलं आहे. भारी वाटतं दिसायला एकदम. ॲक्च्युली राजस्थानला डेझर्ट राईड केली तरी चालतं आहे, पण आता कसं इथं डबल हॅम कॅमेरा असतात ना. नाही तर मित्रांनो, समोर ज्या गाड्या लागल्यात ना, तिथं जायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला कॅमल राईड करायची, तर इथल्या कॅमलचं विशेष म्हणजे कसं असतं माहिती आहे का, की ह्यांना डबल हम म्हणजे आता ते त्यांना डबल कुबड असतं असं म्हणावं लागेल, तर डबल असतं, त्यामुळं लोक इथं ह्या जागेला महत्त्व आहे, बाकी काही नाही. तर चला आपण जाऊया, राईड करूया, कारण की तिथं गेल्यावर मी फक्त व्हिडिओ बनवून, तिथं मला जास्त बोलता येणार नाही.
कारण का होतं बोलायला तिथं एवढी लोक असतील तर माझा तुम्हाला आवाजच येणार नाही. मग आताच गाडीवर बोलून घेऊ. तर मित्रांनो आपण उंटांपाशी आलेलो आहे आता. गाडी पार्किंग करून येतं आणि मग पुढं जाऊया. ये तलाव. तर मित्रांनो ही लाईन लागलेली आहे पूर्ण कॅमल राईडसाठी आणि तिथं टोकन देत आणि इकडं पुढं. राईटपाशी गेलो होतो पण तिथं लाईन मोठी असल्यामुळं काही कॅमल राईट आपली झाली नाही आणि आत्ता 6 वाजलेले आहेत. मग अजून ते म्हणले 2 तास भर लागेल तर 2 तास काय आपल्याला थांबाय टाईम नव्हता कारण की 8 वाजता काय कॅमल राईट करणार ना. म्हणून आपण थोडे व्हिडिओ घेतले आणि रिटर्न निघून आलो. आता इथं कुठंतरी आपण टेंट टाकायला जागा बघू आणि आज इथंच राहायचं आहे. उद्या सकाळ मग निघायचं आहे. चला.